नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 8 मैथमेटिक्स, ठीक है, इंडायसेस एंड क्यूब रूट। ठीक है, इंडायसेस आणि क्यूब रूट हा आपला थर्ड लेसन आहे। आता त्याच्यामध्ये जो फर्स्ट प्रैक्टिस सेट आहे 3.1 तो आपल्याला बघायचा आहे। पण त्या अगोदर बघा आपल्याला काय दिलेलं आहे। आपल्याला दिलेलं आहे मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रैशनल नंबर ऑफ द फॉर्म। बघा अगोदर काय बघितलं आपण, बघा इथं आहे 4 टू द पावर 6। 4 टू द पावर 6 आपण लिहिले, याचा अर्थ काय होतोय की 6 टाइम आपल्याला 4 लिहायचं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 टाइम 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4। याचा अर्थ काय झाला की 6 टाइम आपल्याला काय लिहायचे असतात, तर 4 लिहायचे असतात मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे ह्या पॉवरचा असा अर्थ होतो। पण ज्या वेळेस 4 टू द पावर 1/2 आपण असं लिहितो, 4 टू द पावर 1/2 लिहितो, किंवा 4 टू द पावर 1/3 लिहितो, तर हा रॅशनल जो हा इंडेक्स आहे हा काय रॅशनल आहे, हा रॅशनल आहे। मग अशा वेळेस याचा अर्थ काय होतो किंवा याची मीनिंग काय असते हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, आपण आता बघूया। सर्वात अगोदर बघा मित्रांनो, एक नंबर मी इथं लिहितो त्यावरनं तुम्हाला समजेल की बघा सर्वात अगोदर मित्रांनो काय करायचं आपल्याला की मी इथं एक बघा आता 8 स्क्वेअर केला मी। 8चा स्क्वेअर मीन्स 64। 8चा स्क्वेअर किती झाला 64, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या 8चा स्क्वेअर रूट करायचा आहे। 8चा स्क्वेअर 64, मग 64ला जर आपण क्यूब रूट केला, स्क्वेअर रूट केला, क्यूब रूट नाही स्क्वेअर रूट केला, तर कसं लिहिणार आपण बघा। याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो, हा तुम्हाला साईन दिसतोय रूटचा, याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो। कसं तर बघा, आता याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 2 अंडर रूट 64 किंवा 64 टू द पावर 1/2। याचा अर्थसुद्धा काय होतो स्क्वेअर रूट, याचा अर्थसुद्धा स्क्वेअर रूट होतो। त्यानंतर बघा, टूचा पावर थ्री केले म्हणजे किती येईल, 2चा पावर 3 केला तर येईल 8, बरोबर आहे। मग या 8ला जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये दाखवायचं असेल, कसं दाखवणार, याचं आपल्याला काय करावं लागेल, आता क्यूब रूट काढावं लागेल इंडेक्स फॉर्म दाखवण्यासाठी। तर क्यूब रूट कसं दाखवणार आपण, तर क्यूब रूट दाखवण्यासाठी आपण 3 अंडर रूट 8 असे दाखवू शकतो, किंवा यालाच आपण असंसुद्धा दाखवू शकतो की 8 टू द पावर 1/3, म्हणजे हा आणि हा एकच आहे, ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे। चला तर आता प्रॅक्टिस सेट बघूया आपण 3.1। तर बघा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.1 आपल्याला बघायचं आहे। एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन अ इंडेक्स फॉर्म, हे नंबर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचे आहेत। बघा 5th रूट ऑफ 13, आता हे आपण कसं लिहिणार, 5th रूट ऑफ 13 म्हणजे 13 काढायचा, आणि 5th रूट आहे म्हणजे 1/5। आता आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचा होता म्हणून आपण याला काय केलेलं आहे, अशा प्रकारे लिहिलेलं आहे, ठीक आहे, 13 टू द पावर 1/5। त्यानंतर बघा 6th रूट ऑफ 9 म्हणजे 9 लिहायचं, 9चा पावर लिहायचं आहे 1/6, 9 टू द पावर 1/6, हा झाला 6th रूट ऑफ 9। त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट कशाने दाखवतो आपण, दाखवतो आपण हाफने, म्हणजे 256 टू द पावर 1/2। त्यानंतर आहे क्यूब रूट ऑफ 17, क्यूब रूट, क्यूब म्हणजे काय 1/3, क्यूब रूट म्हणजे काय 1/3, म्हणजे 17
टू द पावर 1/3 हा झाला क्यूब रूट ऑफ 17. त्यानंतर बघा 8√100 म्हणजे 100 लिहायचं आहे आणि 100 चा कितवा रूट आहे तर 8th रूट आहे म्हणजे 1/8 लिहायचं आहे. 7√30 30चा कितवा रूट आहे 7th आहे म्हणजे 1/7. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड बघूया आपण. क्वेश्चन सेकंड बघा मित्रांनो, राईट इन द फॉर्म ऑफ 9th रूट ऑफ ए इन द ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. बघा अगोदरच आपण बघितलं इथं काय केलेलं आहे, 13 to the power 1/5 केलेलं आहे. तर काय करायचं आहे, याला आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा आता इंडेक्स फॉर्ममध्ये हा रूट आहे, तर याला या फॉर्ममध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे क्वेश्चन सेकंडमध्ये. म्हणजे इथं तुम्ही कसं लिहाल, तर बघा सर्वात अगोदर बघायचं पॉवर, एक आहे 4th root 1/4 म्हणजे काय, 1/4 म्हणजे काय होतो, रूट होत असतो, ठीक आहे. इथं काय 4th root of 81, ठीक आहे. त्यानंतर बघा आता 1/2 म्हणजे काय, 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट. 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट. म्हणजे आपण इथे लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 49, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं किती आहे, 50 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 5th root of 15, ओके. त्यानंतर बघा इथं 9 आहे म्हणजे 9th root 9 असल्यामुळे 9th root of 512. इथं बघा 100 आहे, इथं 19 आहे म्हणजे 19th root of 100, ठीक आहे. त्यानंतर बघा 6 आहे आणि त्याचा रूट किती आहे, 7 आहे, म्हणजे 7th root of 6. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघितला आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अधिक व्हिडिओसाठी, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी देतो, 86 57 33 22 80, ठीक आहे. यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अधिक व्हिडिओसाठी. आणि मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ठीक आहे.